सर्व पक्षीयांनी एक ठराव पारित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने, त्यांच्या जीवाच्या दृष्टीने महत्वाचा असा ठराव की त्यांनी सर्व पक्षीयांनी विनंती केली, सरकार मागणीवर निर्णय काम करतं आहे, कार्यवाही सुरू केली आहे आणि थोडा वेळ दिला पाहिजे, परंतु तोपर्यंत जे उपोषण जे आहे ते मागे घेण्याचा ठराव सर्वानुमते सर्व पक्षीयांनी केला. त्याचबरोबर आणि त्याद्वारे ठरावाद्वारे देखील आपल्या भावना सगळ्यांच्या मनोज जरांगे यांच्याकडे पाठवण्याची सूचना देखील सर्व पक्षीयांनी केली. मी आपल्या माध्यमातून देखील मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की सरकार आणि सर्व पक्षीय आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवाची आम्हाला चिंता आहे, काळजी आहे, त्यामुळे आपण जी जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी आपण गठीत केलेली आहे त्याला वेळ द्यावा, अशा प्रकारची विनंती शासनाच्या वतीने मी करू इच्छितो. त्याचबरोबर आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाच्या बरोबर परवाच्या दिवशी रात्री बैठक झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि त्यामध्ये जी जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी आहे त्यामध्ये देखील मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे कोणी तज्ज्ञ त्या कमिटीमध्ये येऊ इच्छित असतील तर तो देखील निर्णय सरकारने घेतला आहे त्यांना त्या कमिटीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा. कारण जी काही कमिटी कार्यवाही करेल त्याची अपडेट जी आहे त्यांना मिळत राहील, काही सूचनाही त्यांना करता येतील यासाठी तो देखील निर्णय आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची विनंती केली गेली गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून. सरकारने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, तशा प्रकारच्या सूचना निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिलेले आहेत. त्याचबरोबर जे या लाठीचार्जमध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होती. एक डीवाय उपविभागीय अधिकारी त्यांना तर अगोदरच निलंबित केलं होतं, परंतु त्यांची मागणी होती तीन अधिकारी जे आहेत त्यांना निलंबन त्यांचं करण्याचं. तर त्याच्यामध्ये श्रीयुत खाडे, आघाव आणि एक तिसरे अधिकारी, या तीन अधिकाऱ्यांचं देखील निलंबन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. झालेल्या घटनेची खंत सगळ्यांनीच व्यक्त केली आहे, स्वतः गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या जाहीर त्या बैठकीमध्ये दिलगिरी व्यक्त केली, आम्ही सगळ्यांनी खंत व्यक्त केली. दिलगिरी काय, त्यांनी तर स्वतः माफी मागितली आणि त्यामुळे जे लाठीचार्जचं कोणी समर्थन केलं नाही आणि म्हणून जे अधिकारी तीन अधिकारी जे आहेत या अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत झालं, कसं द्यायचं या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली. जे सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालेलं आहे ते पुन्हा प्राप्त झालं पाहिजे, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता ते दिलं पाहिजे यावर देखील चर्चा झाली, एकमत झालं. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील त्या बाबतीमध्ये क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात किंबहुना कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या संदर्भात देखील त्या बैठकीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि या बाबतीमध्ये
सरकारची भूमिका अतिशय पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती, आजही आहे, की इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला जे रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी ज्या ज्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर चर्चा करणं, टास्क फोर्स तयार करणं, किंबहुना आता जे काही समर्पित आयोग आहे त्याच्या माध्यमातून, किंबहुना सुप्रीम कोर्टाने जे काही ऑब्झर्वेशन त्यांच्या निर्णयामध्ये ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत त्याच्यावर काम करणं, मराठा समाज मागास कसा आहे सामाजिक आणि शैक्षणिक हे सिद्ध करणं, यावर देखील बैठकीमध्ये चर्चा झाली। बैठकीमध्ये आम्ही सरकारच्या वतीने जे मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे ज्या सुविधा म्हणजे सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इथं ज्या काही सुविधा आहेत त्या पण मिळाल्या पाहिजे अशा प्रकारची देखील त्याच्यावर चर्चा झाली। परंतु आपलं हे सरकार पूर्णपणे त्यामध्ये कुठेही कमी पडत नाही, जे जे काही त्यांना ध्येय आहे ते देण्याचं काम देखील करत आहे। आपल्यालाही माहीत आहे की 3700 अधिसंख्य पदं निर्माण करण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं, ते अधिसंख्य पदं निर्माण करून 3700 जे त्यांना सिलेक्शन झालं होतं परंतु नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या ते देखील आपल्या सरकारने केलं। त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पाहत आहे। फक्त एवढंच आहे की जो निर्णय आपण घेऊ तो कायद्याच्या चौकटीमध्ये टिकला पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाची फसगत होता कामा नये याची काळजी सरकार घेत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो आम्ही या ठिकाणी घेण्याबाबत देखील चर्चा झाली आणि सरकार देखील त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे।